नमस्कार मित्रांनो, मी श्री सदाशिव पाटील, आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल एज्युटेक सदाशिव। मित्रांनो, या चॅनलला आपण प्रथमच भेट देत असाल तर कृपया माझी यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राइब करा व बेलचे बटन ऑन करा, म्हणजे माझ्या नवीन नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वात प्रथम मिळेल। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दैनंदिन अभ्यास मालिका, ऑनलाईन अभ्यास तसेच विविध शैक्षणिक सामाजिक अपडेट्स, शासन निर्णय आपल्याला सर्व एकाच ठिकाणी कुठे पाहायला मिळेल ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, आपल्या मोबाईलमधील प्रथम प्ले स्टोअर आपण ओपन करायचं आहे। प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर या सर्च बॉक्समध्ये आपल्याला वरती JIOCHATGO चॅट असं टाईप करायचं आहे। जिओ चॅट टाईप केल्यानंतर मग आपल्या समोर जे काही ऍप आहे ते ऍप या पद्धतीने ओपन होईल। ते आपण आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा, इन्स्टॉल करा। माझ्याकडे ऑलरेडी डाउनलोड असल्यामुळे मी या ठिकाणी आपण डाउनलोड करून इन्स्टॉल करा, नंतर ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर मग आपल्या समोर प्रथम या पद्धतीने पेज ओपन होईल। आपला मोबाईल नंबर टाका। मोबाईल नंबर टाकल्यानंतर मग आपण ऍक्सेप्ट अँड कंडिशनला क्लिक करा। त्याच्यानंतर आपल्याला OTP येईल। OTP आल्यानंतर मग आपण सबमिट करायचं आहे। त्याच्यानंतर आपला मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन होईल। त्याच्यानंतर आपण सर्व ती सेटिंग अलाव करा। अलाव केल्यानंतर मग आपलं नाव टाका। त्याच्यानंतर जे काही आपल्याला मेल फिमेल ज्या पद्धतीने असेल ते आपण सिलेक्ट करायचं आणि ओकेला क्लिक करायचं आहे। ओकेला क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर हे जे काही ॲप आहे जिओ चॅट हे या पद्धतीने ओपन होईल। ओपन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी चॅट, स्टोरीज आणि चॅनल, स्टोरीजमध्ये आपल्याला सर्व जे काही अपडेट्स असतील ते अपडेट्स आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत। त्याच्यानंतर चॅनल्समध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे चॅनल्स आपल्याला या ठिकाणी चॅनलचे लिस्ट आपल्यासमोर दिसत आहे। आता या ठिकाणी जागरण हे चॅनल ओपन करतो। ओपन केल्यानंतर आपल्याला जे चॅनल ओपन केलं त्याला आपण जर त्या चॅनलच्या अपडेट्स आपल्याला हवे असतील तर आपण फॉलोला क्लिक करायचं। फॉलोला क्लिक केल्यानंतर त्या चॅनलच्या ज्या काही अपडेट्स असतील त्या आपल्याला या पद्धतीने पाहायला मिळतील। त्याच्यानंतर मित्रांनो, आपण या ठिकाणी वरती सर्चला क्लिक केलं की केल्यानंतर आपल्याला SCERT असं आपण सर्च करेल। सर्च केल्यानंतर आपल्यासमोर SCERTचं जे काही महाराष्ट्र शासनाचं पोर्टल आहे ते पोर्टल आपल्यासमोर या ठिकाणी दिसेल। मी हे जे काही SCERT महाराष्ट्र जे पोर्टल आहे मी फॉलो केलेलं असल्यामुळे मला त्या ठिकाणी मी जर चॅटला क्लिक करतो तर या ठिकाणी मी जे चॅनल आपण जे जे चॅनल सबस्क्राईब फॉलो करू ते चॅनल आपल्याला या ठिकाणी दिसणार आहेत। आता या लिस्टमधून या चॅनलच्या लिस्टमधनं आपल्याला जे जे चॅनल आपल्याला आवश्यक असतील त्याला आपण फॉलो करा। फॉलो केल्यानंतर आपल्याला चॅनल लिस्टमध्ये या ठिकाणी चॅटमध्ये आपल्याला ते सर्व चॅनल जे आहेत ते आपल्याला चॅनल्समध्ये दिसतील। आता या ठिकाणी मी हे चॅनल्स आपण फॉलो केलेले आहेत। त्याच्यानंतर महाराष्ट्र शासन या ठिकाणी मी या चॅनललाही फॉलो केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला या महाराष्ट्र शासनातील जे काही शैक्षणिक किंवा सामाजिक राजकीय अपडेट्स असतील त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। त्याच्यानंतर वरती संपर्काला आपण क्लिक केलं तर मंत्रिमंडळ निर्णय आणि शासन निर्णय या ठिकाणी मंत्रिमंडळ निर्णयला जर आपण या ठिकाणी क्लिक करतो तर मंत्रिमंडळ जे काही निर्णय घेतलेले असतात ते मंत्रिमंडळाचे निर्णय आपल्याला या ठिकाणी या पद्धतीने पाहायला मिळतात। त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी डाउनलोडचं सुद्धा ऑप्शन आहेत। जे काही मागील JR असतील, शासन निर्णय, आजचे शासन निर्णय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आपण या ठिकाणी डाउनलोड सुद्धा करू शकतो। त्याच्यानंतर या ठिकाणी संपर्कामध्ये आपण शासन निर्णय शेवटचा ऑप्शन जर निवडला तर या ठिकाणी आपल्याला जे काही शासन निर्णय जे आहेत ते आजच्या तारखेला अपडेट जरी शासन निर्णय असतील तर ते शासन निर्णय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। आज जरी शासन निर्णय घेतलेला असेल मित्र तो JR या ठिकाणी लागलीच आपल्याला या ठिकाणी दिसतो आणि तो JR आपण या ठिकाणी या पेजवरून डाउनलोड करू शकतो। तर मित्रांनो, या त्याच्यानंतर पेज लोडिंग असल्यामुळे लोड घेत आहे। त्याच्यानंतर महासंवाद या ठिकाणी आपण महासंवादला क्लिक केलं तर महासंवादला क्लिक केल्यानंतर आपल्याला जे काही महासंवादचं पेज असेल किंवा बातम्या असतील किंवा ते असेल ते आपल्याला या पद्धतीने ते अपडेट्स आपल्याला मिळणार आहेत महासंवाद। त्याच्यानंतर महासंवाद मध्ये आपल्याला महान्यूज आहे, सोशल मीडिया, प्रकाशन असे वेगवेगळे ऑप्शन आहेत। आपण एक एक ऑप्शन आपण चेक करू शकता, आपल्याला जे आवश्यक असेल ते आपण घेऊ शकता। त्याच्यानंतर SCERTचं पेज आपण ओपन केलं तर जी काही अभ्यास मालिका विद्यार्थ्यांना दररोज दिली जाते ती अभ्यास मालिका आपल्याला या ठिकाणी मिळते। आपण या ठिकाणी प्रत्येक वर्गाची अभ्यास मालिका असते या ठिकाणी ही जी काही अभ्यास मालिका आहे या ठिकाणी आपण ही कॉपी करून आपण व्हॉट्सअपला विद्यार्थ्यांना ह्या अभ्यास मालिका शेअर करू शकतो। या पद्धतीने मित्रांनो आपल्यासाठी हे खूपच महत्त्वपूर्ण असं ॲप आहे। आपल्याला BBC न्यूज असतील त्या न्यूजसुद्धा आपल्याला अपडेट्स न्यूज या ठिकाणी पाहायला मिळतील। न्यूज असेल, मनोरंजन, टेक असेल तर टेक बाबतीतसुद्धा आपल्याला या पद्धतीने अपडेट्स मिळतील। तर मित्रांनो, हे चॅनल जे आहे हे
आपल्याला महत्त्वपूर्ण असं हे ॲप असून आपल्याला या ठिकाणी शैक्षणिक प्रायक्षणिक सामाजिक विविध आपल्याला याचा उपयोग होऊ शकतो. हा व्हिडिओ आपल्याला माहितीस्तव मी सादर केलेला आहे मित्रांनो. हे ॲप आपल्याला नक्कीच उपयुक्त ठरेल आणि हा व्हिडिओसुद्धा आपल्याला उपयुक्त. माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास माझी यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा व बेलचे बटन ऑन करा, म्हणजे माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. धन्यवाद मित्रांनो.